नमस्कार मंडळी, रेशमा चाळके या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपल्या क्लासला आता सुरुवात झालेली आहे. तर मी गेले होते साहित्य आणण्यासाठी, सामान मी आणलेलं आहे. तर मॅडमने जे मला सांगितलं होतं पहिल्या क्लासला, जे मला तीन मला केक बनवायचे होते, तर त्यासाठीच लागणारं सामान होतं, तर तेवढंच मला आणायचं होतं. आणि नंतरच्या क्लासला मी नंतर सामान आणणार आहे. पहिला येत आहे का नाही ह्या बघण्यासाठी घरी प्रॅक्टिस घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जेवढं होतं तेवढं मी सामान आणायला गेले होते. तर बघा पुढे मी काय काय घेतलं ते. तर ज्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या मला बघायच्या होत्या. तर मी हे गेले तिथे सर्व बघून घेतलं आपल्याला पुढं काय गरजेचं आहे, काय घेता येईल. तर अशा पद्धतीने मी सामान घेऊन आले. हे भांडे आहेत, लागणाऱ्या गरजेच्याच गोष्टी आहेत. ह्या म्हणजे ह्या कायमसाठी लागणार आणि उपयोगीची गोष्ट आहे. ही केकच नाही आहे तर भरपूर यात गोष्टी आपण बनवू शकतो. ढोकळा म्हणा असं बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या भांड्यांमध्ये बनवता पण येतील. तर अशा पद्धतीने ही मी भांडी घेऊन आले होते. पाच भांडे आहेत वेगवेगळी. तर अशा पद्धतीने केक बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. हा काजू आहे, कोको पावडर आहे, त्याच्यानंतर ही मिल्क पावडर आहे, त्याच्यानंतर हे चोको चॉकलेट आहे, हे अमूल बटर आहे, हा बटर पेपर आहे. ह्या अशा गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या मी सर्व आणल्या होत्या. हे आपल्याला लागणारच आहे, हे गरजेचंच आहे मेन म्हणजे. त्याचनंतर हा आहे बेकिंग पावडर आहे, हे चॉकलेट आहे, हे आपल्याला लागणार केक बनवण्यासाठी. हा आहे मैदा आहे, मैदा, चॉकलेट, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कोको पावडर, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मग कोको पावडर सोडून दिली ना, तर ह्या तीन ज्या गोष्टी आहेत आणि साखर, ह्या चार गोष्टी ह्या कंपल्सरी प्रत्येक केकमध्ये लागतातच. तर ही ठेवलेली आहे, ती विलायची आहे आपण आणलेली. त्यानंतर हे व्हिनेगर, येलो कलर आहे, रेड कलर आहे, ह्या अशा पद्धतीने मी हे आणलेलं आहे. म्हणजे हे कपकेकसाठी एवढं पण मला सांगितलं नव्हतं, पण मी घेऊन आले होते कारण मला ह्या गोष्टी मला शिकायच्याच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मेजरमेंट लागणार होतं, तर त्या गोष्टीसाठी माप आहे, प्लस हे आपल्याला लागणारच आहे. तर हे व्हिनेगर वगैरे सर्व गोष्टी आहेत ह्या आणल्या होत्या. तर हे कप आहेत, ते पहिलं होतं ते टिप्सूनमध्ये होतं, आणि हे ते होतं पहिलं ते 1/2 असं टिप्सून होतं, आणि हे आहे ते कप आहे. त्यानंतर हे त्रुटी फ्रुटी आहे, म्हणजे मला जेवढं त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीत मी आणलेलं आहे. हे आपल्याला बाउल लागणार होते, तर त्यासाठी हे मी बाउल आणलेले आहे. दोनच लागतात पण मी तीन आणले होते कारण एक्स्ट्राचे बाउल हे पाहिजेच आपल्याला, घरी असलेलं काही वाया जात नाही त्यामुळे आणले होते. मला त्याच दुकानात हे बाउल भेटलेले आहेत. त्याच्यानंतर ही क्रीम आणली होती. माझा मुलगा आहे तो म्हणला मम्मी क्रीम घे, आपण थोडा वेगळा केक बनवायचा, त्यासाठी ही क्रीम आणली होती. तर अशा पद्धतीने हे मी साहित्य आणलेलं आहे. जर कोणाला ह्या साहित्याचा खर्च तर अशा पद्धतीने हे आपलं सामान. तर आपल्याला घरी ट्राय मारायची आहे. मी आता केक बनवणार आहे, तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी त्रुटी घेतलेली आहे. ह्याला त्रुटी फ्रुटी असं म्हणतात. त्याला थोडा मी मैदा लावलेला आहे, आणि ते एका वाटीत असं थोडं साईडला काढून ठेवून द्यायचं येतं हे आपण. जसं मला त्यांनी मॅडमनी एकदा सांगितलेलं त्याच पद्धतीने मी करणार आहे.
हे ठिपसून आहे। तर हा मी मैदा घेतलेला आहे, तर आम्ही मैदा घेतलेला आहे 1 कप, त्यानंतर बेकिंग सोडा आहे, ही आहे बेकिंग पावडर, आणि साखर मी पहिलीच टाकली होती तर मी दाखवायचं विसरलेले आहे। साखर पण मी 1 कप साखर टाकलेली आहे। तर हे पूर्ण मी एका चाळणीत घेतलेलं आहे, आता हे पूर्ण असं चाळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे मी चाळून घेतलेलं आहे। आता ते साईडला ठेवून मी दुसरं बाउल घेतलेलं आहे, त्यात मी हे बटर टाकलेलं आहे। तर यामध्ये मी बटर, दूध पावडर, विलायची हे असं टाकून घेतलं होतं, ते मस्त एकजीव करून घेतलं। त्यानंतर आपण हा मी कलर पण यूज केलेला आहे। त्यानंतर जे आपण चाळून ठेवलेलं आहे ना ते यामध्ये ॲड केलेलं आहे, त्याच्यानंतर हा कलर, दूध वगैरे टाकलेलं आहे। पहिलं मी केलं होतं ते नाही दाखवता आलं मला, तर अशा पद्धतीने हे मी केलेलं आहे। त्यानंतर जी त्रुटी फ्रुटी मी ठेवली होती ती मी टाकून द्यायची आहे, यामध्ये घालून घ्यायची। तर जास्त मिक्स करायचं नाही आहे, एकजीव हे करायचं नाही, एकजीव जर झालं तर आपला जो केक बनणार आहे ना तो केकच जमणार नाही आपल्याला। तर एका भांड्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, आणि खाली भांड्याच्या तळाशी मी बटर पेपर लावून घेतलेला आहे, आणि त्याच्यात ते मी सर्व जे मिश्रण आहे ते मी टाकलेलं आहे। आता माझ्याजवळ ओव्हन नाही आहे, तर मी शक्यतो गॅसवरच करणार आहे। तर वरून मी थोडीशी त्रुटी टाकलेली आहे। गॅसवर करताना मी एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये एक माझ्याकडे अशी चाळण होती तर ती ठेवलेली आहे, आणि त्याच्यावरती मग तो मी केक ठेवलेला आहे, आणि वरून मी झाकण लावून दिलेलं होतं। आणि हा माझा केक 30 मिनटं असा तयार करण्यासाठी मला वेळ गेला, पूर्ण मला 30 मिनटं गेलेले होते। मी चेक केलं तर बरोबर 30 मिनटाला हा तयार होता केक। तर अशा पद्धतीने हा केक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम असा स्मूथमध्ये असा तयार झालेला आहे माझा केक। तर त्याचबरोबर मी दुसरा पण बनवला होता केक, हा चॉकलेट केक होता, हा मी आजच बनवलेला आहे। तर बघू शकता कसा सॉफ्ट असा केक झालेला आहे। तर चला तर मग, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।